अशी परिस्थिती खराब होती. प्रत्येक जण म्हणे आता चिबडलं, आता चिबडलं, कारण तर ते पिवळे पण आलता पराठीवर. रामराम मंडळी, मी सचिन उंगोले. आपण आलेलो आहो अशोकराव खडसे यांच्या शेतामध्ये, राहणार बोध, तालुका दारा, जिल्हा यवतमाळ. रामराम. रामराम, नमस्कार. तर मामाजी, आता माझे आतो मामा लागतात म्हणून मामाजी आलं. तर मला सांगा, तुम्ही आपलं जे औषधं वापरत आहात यावर्षी, तर तुम्हाला काय फरक जाणवला आणि सुरुवातीपासून थोडंसं आम्हाला डिटेल सांगा आमच्या प्रेक्षकांना. मी दरवर्षीच कपाशी लावतो. माझं नाव अशोक सखारामजी खळशे, मुक्काम बोध, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. माझं शेत 10 कुपटा रोडवरच आहे आणि मी दरवर्षीच शेत कपाशी लावतो. पण यावर्षी सारखी कपाशी खराब कोण्याच वर्षी झाली नव्हती. त्याचं एकमेव कारण जास्तीत जास्त पावसावर. आम्ही धरण क्षेत्राच्या लाभ क्षेत्रात येतो, त्याच्यामुळं आमच्या कपाशीची पिकं आमच्या भागात कोणाचेच चांगले नव्हते. पण हे सर्व झाल्यानंतर मी सचिनला भेटलो. सचिन साहेबाला म्हणा, सचिननं मला पहिल्यांदा अमृता दिलं. अमृतासोबत आम्ही एक क्लोरोफायरीफॉस टाकलेला आहे पहिल्या वेळेस. हो, त्याच्यानंतर एकदम चांगली वाटली. त्याच्यानंतर आणखीन त्यानं दुसऱ्या डोससाठी आम्हाला सफल दिलं. सफलमध्ये आम्ही क्लोरो टाकला आणि झिंक टाकलं. त्याच्यानंतर आता ही परिस्थिती झाली. बरं, सुरुवातीला तुम्ही जे सांगत होते की बा पीक कसं होतं तुम्हाला शेतात या वाटत होतं. पीक माझं असं होतं की माझं शेत रोडवर आहे, कोणी येते जाते, सर्व लोक मला भेटतात, नमस्कार करतात. मी रोडवर उभं राहतच नव्हतो, मी बाजून जात होतो की लोक मला भेटले नाही पाहिजे. अशी परिस्थिती खराब होती. प्रत्येक जण म्हणे आता चिबडलं, आता चिबडलं, कारण तर ते पिवळे पण आलता पराठीवर, पिकावर आपल्या. आता पिवळे पण अजिबातच राहिला नाही, एक पान शोधूही पिवळे पान दिसणार नाही आपल्याला. इतका चमत्कार फक्त सफल न झाला. आणि डांगाची संख्या, झाडाचा घेर यालीसुद्धा सुरुवात झालेली आहे. माझ्या शेतात 4 फूट 6 आहे, दरवर्षी 5 असते, तेही कमी पडते. पण यंदा शंका होती की 4 भरते का नाही ते. पण या सफलमुळे यंदा आम्हाला चांगला चमत्कार झाला असं मी म्हणतो. औषधी खूप चांगली. सोयाबीनवर काय वाटतं? सोयाबीनवर जाऊन पाहू. सोयाबीनमध्ये बोलू.